सदर पोलीस ठाण्यात एक तक्रार प्राप्त झाली होती की एका नामांकित वर्तमानपत्रात शहर प्रमुख संपादक म्हणून काम करणारी सुनील हजारी यांनी फिर्यादी यांना 10 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली आहे, ज्याचा हप्ता देण्याकरिता आरोपीने फिर्यादींना बोलवली आहे. फिर्यादींनी दिलेल्या माहितीअनुसार पोलीस देखील त्यावेळी स्वतः उपस्थित होते, ज्यामुळे पोलिसांनी आरोपीला पैसे घेताना रंगे हात पकडले आहे. त्याच्यामध्ये जो फिर्यादी आहे टिटू शर्मा यांना, जो याच्यामध्ये आरोपी आहे सुनील हजारे, जो चिप सिटी एडिटर आहे, दैनिक भास्करमध्ये काम करतात, यांनी पूर्वी काही पैशाची डिमांड केली होती आणि पूर्वी काही पैसे दिलेले होते ना, आता पुन्हा 10 लाखाची अशी त्यांना डिमांड केल्यानंतर ते तक्रारदार आमच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यासंबंधी सदर पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि ते व्हेरिफिकेशन पंचासह करण्यात आलं आणि त्यांना ते पैसे घेताना आपण पकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. 80,000 रुपये आज आम्हाला त्यांच्याकडून ताब्यातून मिळालेले आहेत. त्याच्याने आम्ही पुढील कारवाई करीत आहोत. 10 लाख रुपयाची मागणी केली होती, त्यानंतर 7-8 लाख रुपयापर्यंत त्यांचं सेटलमेंट सुरू होतं. त्याच्या अनुषंगाने तो त्यांचा हप्ता देत असताना, 80,000 देत असताना तो रंगेहात पकडण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पूर्वी एक मे 2024 काही गुन्हे दाखल, RTOच्या संदर्भात काही गुन्हे दाखल झालेले होते, काही कारवाई झालेली होती. त्याच्या अनुषंगाने RTOमध्ये जे काही एजंट असतील किंवा RTO ऑफिसर असतील त्यांच्या विरुद्ध जे तक्रार किंवा न्यूजपेपरमध्ये बातमी छापण्याच्या अनुषंगाने हा ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार झालेला आहे. ह्याच्यामध्ये 308(2) ह्या सेक्शनखाली गुन्हा दाखल झालेला आहे. नाही, अधिकारी नाही, जर पुढे तपासामध्ये आम्ही ते प्रकार निष्पन्न करू किंवा जे काही समोर तपासामध्ये होईल त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल.